आपले अमूल्य मत धनदांडग्या लोकांना विकू नका. माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांची प्रतिक्रिया. आप्पाजी वडे येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार शुभारंभ संपन्न. काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष असून सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा पक्ष आहे. यासाठी निप्पाणी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून काकासाहेब पाटील हे निवडणूक लढवित असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील यांनी केले. ते आप्पाजीवाडी येथे काकासाहेब पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार काकासाहेब पाटील चिक्कोडी, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, पंकज पाटील, निप्पाणी ब्लॉक अध्यक्ष राजेश कदम, युवा उद्योजक रोहन साळवे यांच्यासह काँग्रेसचे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पुढे बोलताना वीरकुमार पाटील म्हणाले, भारतीय संविधानाने दिलेला मतदानाचा पवित्र हक पैशाने विकू नका. काकासाहेब पाटील हे धनदांडग्या व्यवस्थेविरोधात कारखाने बँक विरुद्ध काका पाटील अशी लढत होणार असून काकासाहेब पाटील यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणूकमध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकरी यांच्या न्याय हक्कासाठी विधानसभा निवडणुकीसाठी उभा आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून आजपर्यंत विकासाचे राजकारण केले. शिवाय ही निवडणूक माझ्या जीवनातील शेवटची असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिलेली असून तुम्हा सर्वांची सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्यावी असे भावनिक आवाहन काकासाहेब पाटील यांनी केले. यावेळी चिक्कोडी जिल्हा काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, राजेंद्र वड्डर, पंकज पाटील, सुमित्रा उगळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, नेते, महिला वर्ग, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोगनळीहून अनिल नवाळे. या 13 ते 18 13 ते 23 या दहा वर्षामध्ये कार्यकर्त्यांची पुतरवड झालेली आहे. अनेक वक्त्यांनी सांगितलं साहेबांची आणि माझी कामाची पद्धत कशी आहे. आपल्या सगळ्यांना अनुभव आहे. त्या दृष्टिकोनातून आपण जर विचार केला तर काँग्रेस पक्षाला पर्याय नाही. काँग्रेस पक्ष सर्वसामान्यांच्यासाठी कुठल्याही एका जाती धर्माचा हा पक्ष नाही. आज अल्पसंख्याक समाजाचे दलित बददलित बारा बर्गीदार आणि पुढारलेले समाज हे या ठिकाणी आहे. अल्पसंख्याकांचं रक्षण करणं हे आमचं परम कर्तव्य आहे. या देशामध्ये जे नागरिक आहेत घटनेला जे मत देतात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि त्याच्यामध्ये आपल्याला पवित्र अशा प्रकारचा मतदानाचा दिला तो कॅन्सल करण्यासाठी आम्ही निवडून आलेलो आहोत अशी जरपोक्ती कारवारचे खासदार आनंद कुमार हेगडे ने त्यांची मनोवृत्ती काय आहे बघा. राज्यघटना बदलायचा विचार चाललेला आहे. आज तिसऱ्या एका उमेदवाराच्या पैशाच्या प्रलोभनामुळे लोक त्या तिसऱ्या उमेदवाराकडे गेलेले आहेत. कारखान्यांच्या बरोबर मग कागद असो, शाहू असो, तुमचा जवार असो, दत्त असो, इतर कारखान्यांच्या बरोबर तुलना करून शेतकऱ्यांना दर द्या आणि शेतकऱ्यांचं कल्याण करा. हे एवढ्यासाठी सांगतोय. हे सगळे जे आता निवडणुकीला उभे राहिलेले उमेदवार आहेत हे वेगळ्या पद्धतीसाठी निवडणुकीला राहिले तसं म्हणलं तर नाही काय चुकीचं होणार. काकासाहेबांची काय प्रॉपर्टी नाही आहे, काकासाहेबांची काय बँक नाही आहे, काकासाहेब कुठल्या कारखान्यावर नाही आहे. ही मंडळी स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःचा बेकायदेशीर व्यवहार हा कायद्याच्या चौकटीत बसवण्यासाठी ते आमदारकी घरात सांभाळणार. काका पाटलांचं तसं नाही. काका पाटील हे आमदार होऊ इच्छितात की तुमची सेवा करण्यासाठी तुमचं जीवन सुखमय व्हावं याच्यासाठी ते आमदार होणार. तुमच्या आणि आमच्या स्वाभिमानाची काय ही निवडणूक
टिकवायचे असेल, आपला स्वाभिमान टिकवायचा असेल, तर तुम्ही आम्ही सर्वांनी सावधगिरीने मतदान करायला पाहिजे. सावधगिरीने ही निवडणूक जिंकायला पाहिजे. काकासाहेब पाटलांसाठी हुशार व्यक्तिमत्व त्यांना निवडून द्यायला पाहिजे. जर ते नाही केला, जर काकासाहेब पाटलांना निवडून नाही दिला, तर तुम्हाला आणि आम्हाला परत गुलामगिरीचे दिवस यायला सुरुवात होतील. कारण का, गेली 10 वर्ष विद्यमान आमदारांना मी स्वतः माझ्या पायाला फोड उठली, माझ्या रक्ताचं पाणी केलं आणि मी ज्यांना निवडून आणलं. मी बीजेपी पक्षाचे 18 वर्षाचे कार्यकर्ते आहे. या निफाड तालुक्यात बीजेपी पक्षाचा उमेदवार उभा करण्याचं काम मी केलेलं आहे. तर पहिली जी 5 वर्ष होती ती अगदी सुरळीतपणे सुखात समाधानाने सगळ्या जनतेबरोबर गेली. त्याच्यानंतर तुझी कारकीर्द सुरू झाली. मंत्रिपदाची कारकीर्द सुरू झाली, खासदारकीची कारकीर्द सुरू झाली. आणि तुमच्या आणि आमच्यावर अन्याय व्हायला, हुकूमशाही व्हायला सुरुवात झाली. जिथे जिथे बीजेपीची पंचायत नाही, तिथे तिथे एकही रुपयाचा विकास झाला नाही, एकही साधा कुठलं काम करून दिलं नाही. सरकार गेल्या तिथल्या तिथे ती हळव्या परिस्थिती त्यांनी अडवली आणि जनतेवर अन्याय करायला सुरुवात झाली. मी एवढा विकास केला, मी तेवढा विकास केला, मी 2000 कोटीचा विकास केला. दांडोरा कशाला तुटायचा? त्याच्याबरोबर 40% कमिशन घेतलं पण सांगा ना जनतेसमोर. विकास कामं केली, जनतेसाठी केली नाही. तुमच्या बँका भरण्यासाठी केला, तुमचं भागभांडवल वाढवण्यासाठी केला. तुम्हाला जर विकास करायचा असता तर या निपाण तालुक्यात कुठेही तुम्ही डिजिटल आहात की जिथं फिरता, बेंगलोर असू दे, दिल्ली असू दे, मुंबई असू दे, बाहेर परदेशात असू दे, पुन्हा असू दे, तिथली